नमस्कार, मी श्रद्धा, श्रद्धाज ड्रीम किचन अँड ब्लॉग्समध्ये आपले मनापासून स्वागत करते. आज आपण झणझणीत कोल्हापुरी मिसळ कमी वेळेत कुकरमध्ये झटपट कशी बनवायची ते बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे यापुढे येणाऱ्या अशा छान छान रेसिपीजचे नोटिफिकेशन आपल्याला येत राहील. सर्वात आधी आपण मिसळ करता लागणारं वाटण बनवूयात. त्याकरता इथे पाववाटी सुकं खोबरं आणि एक मीडियम साईजचा कांदा असा गॅसवर जाळी ठेवून भाजून घ्यायचा आहे. कांदा खोबरं भाजत असताना याला सगळीकडून व्यवस्थित छान भाजून घ्यायचं आहे. असं भाजून केलेल्या कांदा खोबऱ्याच्या वाटणाची मिसळ खूपच चवदार लागते. आपलं कांदा खोबरं छान भाजून झालं की आपण बाकीचे खडे मसाले तव्यावर हलकेसे भाजून घेऊयात. इथे मी 2 चमचे धणे, 1 चमचा जिरं, 1 चक्रीफूल, 2 दालचिनीचे तुकडे, 4-5 लवंगा आणि 4-5 काळी मिरी या सर्वांना मंद गॅसवर परतून घ्यायचे. या मसाल्यांना न करपवता मंद गॅसवर छान परतून घ्यायचे. आपला मसाला छान भाजून झाला की याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. वाटण्याकरता आपण जे खोबरं भाजून घेतलं होतं त्याचे असे मी बारीक तुकडे करून घेतलेत. भाजलेला कांदा, 1 सुकी लाल मिरची घेतली आहे, 1 इंच आल्याचा तुकडा, 4-5 हिरव्या मिरच्या, 4-5 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर आणि भाजलेला खडा मसाला. या सर्वांचं आपण थोडं थोडं पाणी घालून छान बारीक वाटण वाटून घेऊयात. या पद्धतीने केलेल्या वाटणामुळेच आपली मिसळ खूप टेस्टी तर बनतेच, पण या मिसळच्या तरीलासुद्धा खूप छान गळद रंग येतो. तुम्हीसुद्धा या पद्धतीच्या वाटणाची मिसळ नक्की बनवून बघा आणि ती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवा. अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून मी हे वाटण वाटून घेतले. आपलं वाटण तयार आहे, आता आपण मिसळ बनवायला घेऊयात. त्याकरता इथे मी कुकरमध्ये 3 ते 4 चमचे तेल घालते. आपण तर्रीवाली मिसळ बनवतोय म्हणून यात तेल थोडं जास्तच घालायचं आहे. तेल छान तापलं की यात 1/2 चमचा राई आणि 1/2 चमचा जिरं घालायचं आहे. सोबतच थोडंसं हिंग घालायचं आहे. आता यात 1 बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि 7-8 कढीपत्त्याची पानंसुद्धा घालायची आहेत. आता या कांद्याला तेलावर छान परतून घ्यायचं आहे. कांद्याला खूप जास्त लाल न करता थोडंसं नरम होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. कांदा छान परतून झाला की यात 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. कांदा आणि टोमॅटो थोडासा नरम होईपर्यंत याला परतून घ्यायचं आहे. आता यात 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायचा आहे. यामुळे आपल्या मिसळला मस्त लाल रंग येईल. 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे. आता यात चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि मंद गॅसवर सर्व मसाल्यांना कांदा टोमॅटोसोबत छान परतून घ्यायचं आहे. आता आपण जे वाटण वाटलं होतं ते यात घालायचं आहे. सोबतच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. या वाटणाला मसाल्यासोबत एकजीव होईपर्यंत मंद गॅसवर परतायचं आहे. आपला मसाला करपू नये म्हणून यात थोडंसं पाणी घालायचं आहे. इथे मी मिक्सरच्या भांड्याला जे वाटण चिकटलं होतं यात पाणी घातलं आहे, ते मी या मसाल्यात घातलं आहे. वाटणाला छान तेल सुटलं की यात मोडालेली मटकी घालायची आहे. ही मटकी मी रात्रभर भिजवून सकाळी एका फडक्यात बांधून ठेवली होती. तुम्ही बघू शकता याला खूप छान मोड आले आहेत. मटकी घातल्यावर हिला वाटणासोबत छान परतून घ्यायची आहे. आपल्याला मिसळ किती घट्ट किंवा पातळ पाहिजे त्याप्रमाणे यात पाणी घालून याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता यात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता कुकरचं झाकण लावून याला 1 शिट्टी काढून घ्यायची आहे. शिट्टी झाली की गॅस लगेचच बंद करायचा आहे. एका शिट्टीत आपल्याला मिसळ करता जशी मटकी पाहिजे तशी ती परफेक्ट शिजते. एका शिट्टीपेक्षा जास्त शिट्ट्या देऊ नका, नाहीतर मटकी गळून जाईल. आता कुकर पूर्णपणे थंड झाल्यावरच उघडायचा. तुम्ही बघू शकता अगदी कमी वेळेत आपली झणझणीत मिसळ झटपट बनून तयार आहे. यात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हिला सर्व्ह करायचं. अशी 5 मिनिटात कुकरमध्ये झटपट बनणारी मिसळ तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा. आपली मस्त अशी गरमागरम मोड आलेली मटकी, यावर छान असं फरसाण आणि भरपूर तर्री, यावर बारीक चिरलेला कांदा आणि थोडीशी कोथिंबीर घालायची. सोबतच मिसळची तर्री, फरसाण, कांदा आणि छान असे नरम पाव. आपली गरमागरम झणझणीत मिसळ प्लेट तयार आहे. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा.
तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा अशा छानशा रेसिपीसोबत लवकरच भेटू. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.